मासिक पाळीविषयी किशोरवयीन मुलींच्या मनात अनेक प्रश्न येतात. त्यातल्या काही प्रश्नांविषयी आपण आता चर्चा करू. पहिला प्रश्न असा आहे, मासिक पाळीच्या वेळेस होणारी गर्भाशयातील प्रक्रिया आता आपण जाणून घेऊया. गर्भाशयाच्या बाजूला दोन अंडकोश असतात. या अंडकोशात अतिसूक्ष्म आकाराची हजारो बीजांडे असतात. मासिक पाळीच्या प्रक्रियेमध्ये एकावेळी बहुतांशी एक स्त्री बीज निर्माण होते. साधारणतः 14व्या दिवशी स्त्री बीज पक्व होते व अंडनलिकेतून गर्भाशयात येते. याचवेळी गर्भाशयाच्या आतील पृष्ठभागावर रक्तवाहिन्या आणि सशक्त पेशींचे एक मऊसर अस्तर बनण्यास सुरुवात होते. तर स्त्री बीजाचे शुक्र पेशींबरोबर फलन झाले नाही तर स्त्री बीज नष्ट पावते आणि गर्भाशयातील अस्तर सुटू लागते. त्या अस्तराबरोबर स्त्री बीज सुद्धा योनी मार्गातून गळून खाली पडते, म्हणजेच मासिक पाळी येते. मासिक पाळी किती दिवसांची असते? मासिक पाळी साधारणतः 3 ते 5 दिवसांची असते, पण काही वेळा ती 10 दिवस लांबण्याची सुद्धा शक्यता असते. पण जर का ती 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस लांबली तर वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. मासिक पाळीत स्त्रीला किती रक्तस्राव होतो? प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या प्रमाणात रक्तस्राव हा होत असतो. मासिक पाळीच्या दरम्यान मुलीला 5 मिली ते 80 मिलीपर्यंत रक्तस्राव होतो, पण हाच रक्तस्राव कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात झाला तर योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्यावा. मासिक पाळीत बाहेर पडणारे रक्त घाणेरडे असते का? नाही, मासिक पाळीत बाहेर पडणारे रक्त घाणेरडे नसते. मासिक पाळीत बाहेर येणाऱ्या रक्तामध्ये अफलित स्त्री बीज आणि गर्भाशयाच्या अस्तराचा काही भाग असतो, त्यामुळे रक्ताचा रंग गडद असतो व त्यात जंतू संसर्ग नसतो. मासिक पाळी येण्याचे योग्य वय कोणते? 9 ते 16 वर्ष हे मासिक पाळी येण्याचे योग्य वय आहे. पण 9 वर्षाच्या अगोदर समजा पाळी आली किंवा 16 वर्षानंतरही पाळी आली नाही तर मात्र वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज असते. मासिक पाळी येण्यापूर्वीची लक्षणं कोणती? मासिक पाळी येण्यापूर्वी जी लक्षणं दिसतात त्यात प्रामुख्याने ओटीपोटात दुखणे, हातपाय दुखणे, पाठ दुखणे, डोकं दुखणे, चिडचिड होणे, अंग दुखणे हे हार्मोन्सच्या पातळीवर अवलंबून असते, त्यामुळे ही लक्षणं दिसून येतात.